नमस्कार मी आहे प्रियांका तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉग मध्ये सुंदरपैकी छान बेस्ट साड्यांचं सा कलेक्शन नेहमीच तुमच्यासोबत करत असते प्रत्येक साडीची स्टाईल कोणतीही असू दे पण असते तिच्यामध्ये जरी तर आजची जी साडी आहे ती आहे सुंदरपैकी बंदेज प्रिंटवर बंदेज प्रिंटवर जरी करण्यात आलेली आहे आणि ती देखील जरीची बंदेज प्रिंट वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन आहे सुंदर अशा साड्या आहेत तर चला मग आपण आजच्या व्लॉग कडे जाऊयात नंबर सेकंड जी साडी आहे ती आहे सुंदरपैकी छान बॉटल ग्रीन कलर बॉटल कलर कलरवर येल्लो आणि पिंक कलर येलो आणि रेड कलरचं बंदेज प्रिंट केलेलं आहे साडी खूप सुंदर आहे अतिशय सुरेख आहे आता तुमचं म्हणणं असेल की ताई साडीचं ब्लाऊज कोणतं आजच्या प्रत्येक साडीचं जे ब्लाउज आहे ते रनिंग असं ब्लाऊज येईल सुंदर अशी साडी आहे साडीची प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त पंधराशे सुंदरपैकी छान ब्लॅक कलर आहे ब्लॅक कलरवर रेड आणि येल्लो कलरचं छान असं बंदेज प्रिंट केलेलं आहे डिझाईन थोडीशी वेगळी आहे बेस्ट अशी साडी आहे पंधराशे मध्ये काहीही महाग नाहीये आणि सगळ्यात मेन म्हणजे साडीचं जे फॅब्रिक आहे ते आहे बेस्ट असं टसर सिल्क वर युनिक अशी साडी आहे सगळ्यात स्टार्टिंगला मी या टाइपची साडी आणली होती त्यामुळे हे जे कलेक्शन आहे ते खूप बेस्ट आहे खूप दिवसानंतर परत आलेलं आहे साडीच्या शेवटी साडीचं सा प्लेन ऐंशी मीटर पेक्षा मोठं असं ब्लाउज येईल प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त पंधराशे सुंदरपैकी छान नेव्ही ब्लू कलर आहे दिसताना कलर फ्रेश एनर्जेटिक आणि छान दिसतो आहे ते आर असाल साऊ असाल तुमच्यासाठी हे जे कलेक्शन आहे ते वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन आहे साडीची प्राइस आहे पंधराशे ऑल ओव्हर जी साडी आहे ती तुम्हाला संपूर्णपणे स्टार्ट टू एंड या टाईपची येणार आहे आणि हे कोणतेही प्रिंट नाही आहे ही, ही संपूर्णपणे जरी आहे तुम्ही बघू शकता साडीचा मागचा भाग जरी आहे साडीची क्वालिटी साडीचं लुक खूप हाई आहे वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन आहे ऑल ओव्हर साडी स्टार्ट टू एंड येस अगदी स्टार्ट टू एंड तुम्हाला एकसारखी मिळणार आहे बेस्ट अशी साडी आहे साडीच्या शेवटी प्लेन असं ब्लाउज येईल सुंदरपैकी छान निळा कलर आहे या साड्यांवर तुम्ही कोणतेही कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालू शकतात कारण साड्या स्टार्ट टू एंड पूर्णपणे एकसारखे आहे साडीची जी जरी आहे ती संपूर्णपणे या टाइपची भरलेली जरी आहे बेस्ट अशी साडी आहे तुम्ही बघू शकता साडी किती सुरेख आहे ते बेस्ट असं कलेक्शन आहे सुंदर अशी साडी आहे साडीच्या मिऱ्या घेतल्यावर साडी अजिबात फुगणार नाही चापून चुपून बसेल साडी जशी व्हिडिओमध्ये दिसते आहे तशीच दिसेल त्याबद्दल काहीही वाद नाही तुम्ही स्वतः बघू शकतात किती सुंदर वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन आहे ऑल ओव्हर साडी या टाइपची असून साडीच्या शेवटी तुम्हाला रनिंग असं ब्लाउज येईल प्राइस आहे पंधराशे त्यानंतरचा जो कलर आहे तो खूप सुंदर वाईन कलर आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे याच्यावरचं जे काम आहे जरीचं ते जे बंदेज स्टाईलने केलेलं आहे बंदेज मध्ये राजस्थानी स्टाईलमध्ये या टाइपच्या ज्या साड्या ते खूप प्रचंड लोकप्रिय आहेत कारण ही जी जरी आहे किंवा हे जे लुक आहे साडीचं हे खूप सुंदर आहे या टाइपची साडी आहे पूर्णपणे तुम्हाला या टाइपची साडी मिळणार आहे वन ऑफ द बेस्ट कलेक्शन आहे डार्केस्ट वाईन कलर आहे प्रचंड सुंदर सुंदर दिसणारा कलर आहे भरपूर अशा गृहिणी आहेत ज्यांना या टाइपचे कलर्स नाही मिळत तर साडी आवडली असेल तर पटकन बुक करा साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे एक हजार पाचशे सुंदरपैकी छान असा रॉयल ब्लू कलर आहे कालच्या ब्लॉग मध्ये मी रॉयल ब्लू कलर घातला होता आणि तो प्रचंड तुम्ही लाईक केला भरपूर अशा गृहिणी आहेत ज्यांना तो कलर नाही मिळाला आणि ते नाराज झाल्या तर बंदेश पेंट वर सुंदर टसर सिल्क मध्ये तुम्हाला मिळणार आहे रॉयल ब्लू कलर प्राइस आहे पंधराशे फ्रेश कलर आहे म्हणजे इतका सुंदर तुम्ही जर या टाइपची साडी घालून गेला तर समोरच्याला तुमच्याकडे बघताना एनर्जी लागणार किती सुंदर फ्रेश असं कपडे घातलेत कारण आपल्या परिधानावर आपल्या कपडे घालण्याच्या स्टाईलवर आपलं जे लुक आहे ते संपूर्णपणे डिपेंड असतं ऑल ओव्हर साडी स्टार्ट टू एट तुम्हाला या टाइपची मिळणार आहे साडीच्या शेवटी ब्लाऊज आहे तुम्ही याच्यावर डार्क राणी कलर डार्क वाईन कलर डार्क येल्लो कलर जसं मी ब्लाउज घातला आहे या टाइपचं ब्लाऊज घालू शकतात तुमचं जे लुक आहे ते फॅन्टस्टिक येणार आहे प्राइस आहे फक्त आणि फक्त पंधराशे त्यानंतर सेकंड लास्ट जो कलर आहे तो आहे पीच कलर तुमचा रंग गवाळ असेल किंवा तुमचा रंग साऊ असेल बऱ्याचशा जणांना असं वाटतं की ताई माझा रंग गवाळ आहे मला बटबटी डिझाईन नाही छान दिसणार तर तुम्ही त्यामध्ये लाईट कलर चॉईस करू शकतात लाईट कलर हे एकमेव असं साधन आहे जे डार्क कलरला सुंदरपैकी फ्लोलेस करून लाईट लुक आणि छान लुक देतं त्यामुळे बेस्ट असं कलेक्शन आहे सुंदर अशी साडी आहे यामध्ये उपयोग करण्यात आलेला आहे तो म्हणजे पिंक आणि येल्लो कलरच्या जरीचा सुंदर अशी साडी आहे साडीचा फ्लो खूप सुंदर आहे साडीच्या शेवटी तुम्हाला रनिंग असं ब्लाउज येईल ऑल ओव्हर साडी अगदी स्टार्ट टू एंड एक सारखी येऊन बेस्ट कलेक्शन आहे उत्तम अशी साडी आहे त्यानंतर मैत्रिणींनो व्हिडिओच्या एंडचा कलर या कलरमध्ये तुम्हाला कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं कारण मी जो कलर घातलेला आहे तो आहे लाईट असा एकदम लाईट फिरोजी कलर आणि हा जो कलर आहे तो आहे रामा कलर हा रामा आहे मी वेअर केलेला फिरोजी आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हाही ही, ही साडी ऑर्डर करायची असेल रामा कलरची त्यावेळेस मला हा स्क्रीनशॉट द्या म्हणजे मला कळेल की एक्झॅक्टली तुम्हाला रामा हवाय की ब्लू हवाय ते सुंदर अशी साडी आहे बेस्ट अशी साडी आहे व्हिडिओच्या शेवटचं कलेक्शन आहे आणि खूप स्टार्टिंगला ज्यावेळेस मी नवीन व्लॉगिंग करायला लागली होती ज्या माझ्या मैत्रिणी असतील आधीपासूनच्या ज्या माझ्या सोबत आहेत त्यांना नक्कीच ही गोष्ट जी आहे किंवा ही जी साडीचं पॅटर्न आहे ते लक्षात येईल की एक्झॅक्टली मी या कोणत्या पॅटर्न बद्दल बोलते आहे ते सुंदर अशी साडी आहे बेस्ट अशी साडी आहे साडीच्या शेवटी तुम्हाला एक मीटर असं ब्लाउज येईल बेस्ट असं कलेक्शन आहे तर मैत्रिणींना असं होतं आजच्या बंदेज साड्यांचा सा ब्लॉग वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन आहे ज्याच्यामध्ये बंदेज प्रिंट जरी आहे पण तुम्हाला लुक, लुक जे येणार आहे ते बंदेज स्टाईलचे येणार आहे राजस्थानी स्टाईलचं लुक येणार आहे सुंदर साडी आहे या साड्यांवर कशा प्रकारचे ब्लाऊज छान दिसतील तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हीच ब्लाऊज ट्राय करू शकतात सेकंड म्हणजे तुम्ही मिडियम साईजचे ब्लाऊज ट्राय करू शकतात आणि तिसरं म्हणजे ब्लाऊजचे गळे घेताना मोठे घ्या कारण बंदेज स्टाईल आहे त्यामुळे छोटे पॅक गळे या साडीवर नाही छान दिसणार बेस्ट अशी साडी आहे किमतीनुसार साडीची प्राइस अतिशय कमी आहे देण्या घेण्यासाठी उत्तम साड्यांचं सा कलेक्शन आहेत तर ह्या ज्या साड्या आहेत त्या बेस्ट आहे मैत्रिणी मा सीओडी माझ्याकडे अवेलेबल नाहीये बऱ्याचशा मैत्रिणींसाठी नाही तुम्ही सीओडी कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन अवेलेबल करा आय एम so सो सॉरी माझ्याकडे अजिबात ते ऑप्शन अवेलेबल नाहीये तुम्ही कसंही ऑनलाईन मला पेमेंट करू शकतात तुमचं पेमेंट आले की तुम्हाला आमच्या सप्तशृंगीचा इन्वॉईस येईल आणि फाईव्ह टू सिक्स डेज मध्ये तुमची जी साडी आहे ती डिस्पॅच होऊन तुम्ही ज्या ऍड्रेसवर द्याल त्या ऍड्रेसवर अगदी घरपोच तुम्हाला मिळेल तर भेटवात पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू सो मच सुख म्हणजे नेमकं काय असतं सुख म्हणजे नेमकं काय असतं सुख हे एखाद्या फुलपाखरासारखं असतं पाठलाग केला तर उडून जात पाठलाग केला तर उडून जातं जबरदस्ती केली तर मरून जातं पण आपण आपलं आपलं काम करत राहिलं की अलगद कुठून तरी ओढून येतं आणि मनगटावर बसतं याचप्रमाणे सुखाची व्याख्या आहे सुखाच्या मागे नका धावू सुखाच्या मागे नका पडू प्रत्येक गोष्टीत तुम्ही सुख मानून घ्या मग बघा तुम्हाला प्रत्येक गोष्ट हवी हवीशी वाटेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला उत्साह येईल आणि मग तुम्हाला समजेल की अरे आज आपण ज्याला दुःख मानत होतो कदाचित उद्या तीच गोष्ट आपल्या आयुष्यात आपल्या अंजळीत पडून सुख म्हणून बाहेर येईल सुख म्हणून बाहेर येईल